नऊ अशोकाचे लोककल्याणकारी राज्य अशोकाने केलेले शासकीय कार्य अत्यंत मोलाचे आहे परंपरागत चालत आलेल्या खालील प्रकारांना अशोकाने बंदी घातली एक यज्ञार्थ पशुहत्या बंद केली दोन राजप्रसादातील व घराघरातील मासभक्षण तीन पशुहत्या बंद केली लोककल्याणार्थ एक मनुष्य व पशु यांच्यासाठी रुग्णालये व चिकित्सालय दोन देश व परदेशातील औषधी वनस्पतीच्या बागा तीन रस्ते बांधणे व रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षरोपण केले यात्रेकरूंच्या सोयीसाठी मैला मैलावर आंबराया विहिरी व आरामालय बांधले पाच पशुविहारासाठी वणे व सरोवरे तयार केली सहा खेड्यात व नगरात वन्य जमातीच्या परिसरात पाठशाला उघडल्या नियमित धार्मिक व सांस्कृतिक उत्सवे साजरे केले सात सार्वजनिक इमारती स्तूप विहार आणि चैत्य बांधले आठ उद्योगधंदे व्यापार व कृषी विभागाला प्रोत्साहन दिले नऊ सुरक्षित व सुखसोहिणी युक्त असे देशी व परदेशी व्यापार मार्ग व धर्मयात्रा मार्ग बनवले त्याचप्रमाणे त्यांनी परदेशाशी सुद्धा चांगले संबंध प्रस्थापित केले शिलालेख व यवन राजाचे उल्लेख एक ॲटिओकस टॉलेमी ॲटिगुयस मग अलेक्झांडर हे सर्व सन पूर्व दोनशे अठ्ठावन्नपर्यंत पर्यंत जिवंत होते यांच्यामार्फत व व्यापाराच्या माध्यमातून घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्यात आले होते त्याचप्रमाणे भारतातही साम्राज्याच्या दक्षिण सीमेवरील चौल पांडव व ताम्रपाणी यांच्याशीही संपूर्ण मैत्रीचे संबंध होते दोन परराष्ट्र ही धर्मविजयात्मक होती आक्रमणात्मक किंवा आधिपत्यात्मक नव्हती त्याचप्रमाणे पाटलीपुत्रची एक नगरसभा होती ज्यामध्ये नऊ समित्या होत्या ही समिती शिल्पकलेच्या कार्याची देखभाल करीत असे आणि त्यावर काम करणाऱ्या श्रमिकांचे आणि मजुरांचे दर आणि कामाच्या वेळेचे नियोजन करीत असे दुसरी समिती विदेशामधून येणाऱ्या लोकांचे आदरतिथ्य करीत जे राजदूत पाटलीपुत्र येथे येत असत त्यांच्या प्रत्येक हालचालीवर सुद्धा ही समिती पाळत ठेवत होती त्याचबरोबर त्यांना हर प्रकारच्या सुखसुविधा पुरवत होती तिसरी समिती जनगणनेचे कार्य करीत असे त्याचप्रमाणे जन्ममृत्यूची सुद्धा नोंद ठेवित असे चौथी समिती क्रय विक्रयाचे नियम निश्चित करीत होती वस्तूचे भाव चढवणे आणि घटवणे हा सुद्धा या समितीला अधिकार होता पाचवी समिती व्यापाऱ्यांवर पाळत ठेवून कुणी व्यापारी नव्या आणि जुन्या वस्तूंची मिलावट करून तर विकत नाही ना जर असे आढळून आले तर त्यांच्यावर रोख लावण्याचे काम या समितीकडे होते सहावी समिती क्रय विक्रयावर कर लावून त्यांची वसुली करीत होती जी वस्तू ज्या किमतीला विकल्या जात असे त्याचा दहावा भाग कराच्या रूपात नगरसभेला दिला जात असे बाकी समित्या सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कार्य करीत असत ज्यामध्ये सार्वजनिक इमारतीची देखभाल वस्तूंच्या किमतीवर नियंत्रण बाजार बंदरगाह आणि पूजास्थानाची देखभाल करीत असे आजच्यासारखे अशोकाच्या शासन काळात केंद्रीय मंत्रिमंडळ होते प्रत्येक मंत्र्याकडे काही ना काही खाते असून ते त्यांना सांभाळावे लागत असे त्यांच्याकडे अठरा विभाग होते प्रत्येक विभागात प्रधानमंत्री आणि राजपुरोहित असे न्यायासाठी अनेक न्यायालये होती सर्वात छोटे न्यायालय म्हणजे ग्रामसंस्था आजच्या भाषेत आपण त्याला ग्रामपंचायत म्हणतो पाटलिपुत्रमध्ये सर्वात वरिष्ठ न्यायालय धर्मस्थीय होते म्हणजेच दिवाणी न्यायालय आणि कंटक शोधक म्हणजेच फौजदारी न्यायालय होते या सर्वांच्यावर सम्राटाचे न्यायालय असे अनेक न्यायाधीशांच्या सहाय्याने ती कुठल्याही खटल्याचा अंतिम निर्णय देण्याचा अधिकार सम्राटाला असे राज्याच्या आवागीचे वेगवेगळे स्थान होते शेतकऱ्यांच्या पिकावर एक चतुर्थांश भाग कर म्हणून वसूल केला जात असे आयात मालावर सुद्धा वीस टक्के कर लावण्यात येत असे त्याचप्रमाणे निर्यात सुद्धा कर आकारले जात असे सोने चांदी माणिक मोती लोखंड मीठ इत्यादी सर्व खनिज पदार्थ हे राज्याची संपत्ती मानल्या जात असे जो माल शहरात आणला जात असे त्यावर चुंगी कर द्यावा लागत असे तसेच विविध प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर देखील कर लावल्या जात असे तसेच विविध प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर देखील कर लावल्या जात असे राज्यातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदाच्यानुसार पगार दिल्या जात होत्या जास्तीत जास्त पगार चार हजार पण आणि कमीत कमी पगार पाच पण कदाचित राजसेवक राजसेवा करता करता मरण पावला तर त्याचा मुलगा किंवा त्याच्या पत्नी या नियमित रूपाने पगाराचा काही भाग दिला जात असे सैनिक आणि अधिकाऱ्यांना सुद्धा पगार दिला जात होता राज्यातील शिक्षणावर जो खर्च केला जात असे त्याला देवपूजा म्हणत असत हा सर्व खर्च राज्याकडून केला जात असे शिक्षकांना सुद्धा राज्याकडूनच पगार दिले जात असे त्यांना पूजा वेतनाने संबोधित केले जात असत इतरही विद्यालयांना राज्य अनुदान देत असे अशा प्रकारे सार्वजनिक आमोद प्रमोद सार्वजनिक हित आणि दान सहाय्यता इत्यादींवर खर्च केला जात होता अशोकाच्या राज्यात एक गुप्तचर विभागसुद्धा होता तो सर्व राज्यांवर आणि राज्यमंत्र्यांवर पाळीत ठेवीत असे त्याचप्रमाणे राज्यातील प्रत्येक हालचालींवर आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांवर पाळत ठेवीत असे लोकांच्या समस्या आणि राज्यातील परिस्थितीबाबत तसेच अधिकारी व महामंत्र्यांच्या बाबतीत पाळत ठेवण्याचे कामही ते करत असत विदेशात सुद्धा ते जासूसी करत हे गुप्तचर विद्यार्थी संन्याशी बैरागी व्यापारी आणि तपस्वी यांच्या वेशात फिरत असत आपल्या गुप्त लिपीद्वारे आणि सांकेतिक भाषेच्या माध्यमातून आपल्या कार्याची माहिती ते मुख्य कार्यालयात पोहोचवत असत त्या गाडी कबुतरांच्या मार्फत माहिती पाठवली किंवा मिळवल्या जात असे गळ्याला पत्र बांधलेली प्रशिक्षित कबुतरे योग्य ठिकाणी संदेश पोहोचवित असत त्या गाडी भारतात शेती करणे हा मुख्य व्यवसाय होता पाऊस जास्त प्रमाणात पडत असल्यामुळे वर्षातून तीन पिके काढली जात तांदूळ तीळ आणि मोठ वर्षा ऋतूच्या आरंभी पेरली जात वर्षा ऋतूच्या मध्यात मूग उडी इत्यादींची पेरणी करीत आणि पावसाळा समाप्त होताच मसूर जव गहू चना इत्यादींची शेती केली जात होती त्याचप्रमाणे ऊस कापूस निरनिराळ्या पालेभाज्यासुद्धा लावल्या जात होत्या तसेच फळांमध्ये आंबा अनार आवळा निंबू बोर अंगूर जांभूळ कटहल तरबूज आणि डांगराचे सुद्धा पीक घेतली जात होते सिंचित पद्धतीने शेती करून शेतीसाठी बैल आणि हले यांचा वापर केला जात असे त्याचप्रमाणे लोक वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे करीत असत सुई सूतकताई उनी कपडे तयार करणे इत्यादी व्यवसाय चालत खाणी राज्याच्या असत परंतु कधी कधी ठेकेदारांकडे ते काम दिल्या जात असे ते मजुरांकरवी करून घेत समुद्राच्या पाण्यातून मीठ बनवले जात असे त्याचप्रमाणे सोन्या चांदीचे दागिने बनवण्यासुद्धा व्यवसाय लोक करीत त्या काळी चार प्रकारचे वैद्य होते एक साधारण वैद्य दोन विष वैद्य तीन गर्भाच्या बिमारीला दुरुस्त करणारे वैद्य आणि चार आपत्य जन्मास घालण्यास सहायता करणारे वैद्य यांच्यावर संपूर्ण राज्याचं नियंत्रण असे बाजारात मांस मटण दारू भांडे आणि खाण्यापिण्याच्या वस्तू विक्रीच असत त्याचप्रमाणे जीवनोपयोगी वस्तूसुद्धा बाजारात विकल्या जात व्यापाऱ्यांनी किती प्रमाणात नफा व्हावा हे राज्याकडून ठरवले जात असे जर एखाद्या व्यापाराने वस्तूत मिलावट केली तर त्याला दंड केला जात असे हो व्यापारासाठी आणि दळणवळणासाठी थलमार्गाचा आणि जलमार्गाचा वापर केला जात होता नदी समुद्र आणि नहरांमधून नोकेच्याद्वारे मालाची ने आण केल्या जात होती अशोकाने आपल्या राज्यात सडकांचे जण झाडेच विणले होते पाटलिपुत्र राजधानीला केंद्रस्थान मानून पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चारही दिशांना सडका जात होत्या मार्गाचे नियोजन राज्याच्या एका विभागाकडे होते प्रत्येक महिला गणित रस्त्याची दिशा दाखवणारे चिन्हांकित दगड लावले होते पाटलीपुत्रात येणाऱ्या सडकेची लांबी तीन हजार महिलाची समजल्या जात होती मुद्रा हे नियंत्रण एका वेगळ्या अमात्याकडे होते त्याला लक्षणाध्यक्ष म्हणत टंकसाळ प्रधान अधिकाऱ्यास सौवर्णिक म्हणत शिक्के दोन प्रकारचे असत एक राजकीय कर चुकवण्यासाठी किंवा काही विक्रीसाठी कामात येणारे ज्यांना प्रमाणित मानले जात होते आणि दुसरे सर्वसाधारण शिक्के जे सामान्य व्यवहारात मानले जात होते त्याचे मूल्यांकन पहिल्या प्रकारच्या शिक्क्यांवर अवलंबून असे त्याकाळी मांसाहार मोठ्या प्रमाणात केला जात होता नित्याच्या आहारात तांदूळ आणि गहू उपयोगात आणले जात होते मुख्यत्वे करून मटणासोबत त्यांचे सेवन केले जात होते त्याचप्रमाणे विविध प्रकारचे पकवान कच्चे मांस पकवलेले मांस तांदूळ डाळ चपाती इत्यादी वस्तूसुद्धा विकत मिळत नाचणे गाणे आणि वाद्य वाजवणारे तसेच नाना प्रकारची भाषा बोलून उपजीविका चालवणारे लोकसुद्धा त्याकाळी होते तसेच प्राण्यांच्या शर्यती लावून त्याची मजा पाहणे कुस्त्यांच्या दंगली घडवण्याच्या लोकांना भारी शौक होता परंतु सम्राट अशोकाला ते पसंत नसल्यामुळे त्यांनी खेळ तमाशे इत्यादी प्रकार बंद केले त्यांच्या दृष्टीने राजा हा जनतेचा सेवक होता आणि तोच आदर्श पुढे ठेवून त्याने शासन केले त्याला आपली प्रजा अधिकाधिक कशी सुखी व संपन्न होईल आपल्या राज्यात कशी शांती नांदेल त्याचीच चिंता राहत असे तो आपल्या मुलांप्रमाणे प्रजेवर प्रेम करीत असे आपल्या पोटच्या मुलात आणि प्रजेत त्याने कधीच फरक केला नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा